जव्या मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाज दाखल झालेत. राहुल सज्ज पहिलाच बॉल मिड ऑन नाही ते मात्र चुकी केली आहे. राहुलची झेल सोडली आहे. मित्रांनो, ज्या राहुलने पाठीमागच्या मॅच मध्ये एक षटकार एक चौकार खेळला होता अशा फलंदाजाची झेल इथे मात्र मिडॉनला सोडली आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आहे मयूर. अतिशय चांगला बॉल त्याने डिलिव्हर केला, परंतु यावेळेस क्षेत्ररक्षकाची साथ त्याला लाभलेली नाही. टप्प्याचा हा चेंडू मयूरने डिलिव्हर केलाय. कौतुक करेन मी ज्यावरती अजयला याने बॉल फेकलाय खोलवर टप्प्याचा. त्यालाही माहिती आहे जर दिशा थोडीशी भरकटली तर अजय त्याला सहा धावा निश्चित देणार हे नक्कीच जाणतोय मयूर. त्याचमुळे की काय व्हेरिएशन तो दाखवतोय. राहुलला पहिला बॉल थोडासा ओर पिच खेळवला, तदनंतर अजयला यॉर्कर फेकला, हे व्हेरिएशन त्याने ठेवलंय या आतापर्यंतच्या दोन बॉलमध्ये. आता मात्र डीप मिड विकेट तैनात केलाय. तदनंतर सी कॉर्नर मोठ्या फटक्यांना रोखण्यासाठी 30 yard सर्कलच्या बाहेर सजवलेत. एक नैसर्गिकरित्या वादळ मैदानाच्या आत मध्ये तुम्हाला मला पाहायला मिळत आहे. काय वेग आहे मित्रांनो या खेळाडूचा. फेक केली जाईल स्पाइट बॉल पंचांनी घोषित केलाय. वेग पहा मित्रांनो मयूरचा अफलातून वेग आहे. एक चांगला डान्स या खेळाडूचा आहे. एक चांगल्या रिदमने गोलंदाजी करतोय. समोर राहुल सज्ज होतोय. खूप मोठी जबाबदारी या खेळाडूंच्या खांद्यावरती. ओहो इथे मात्र काय करून दाखवलंय मित्रांनो. क्लीन बोल्ड घेतला या मयूरने या राहुलचा. नक्कीच मित्रांनो, कालच्या दिवसामध्ये आपण चर्चा केली की सर्वाधिक क्लीन बोल्ड्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणी घेतले. या मॅचमध्ये मयूर घेतोय क्लीन बोल्ड राहुलचा. कालच्या दिवसामध्ये मी सांगितलं की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक क्लीन बोल्ड्स जर कोणी घेतले तर तो पाकिस्तान संघाचा खेळाडू आहे ज्याने 356 मॅच खेळल्या, तब्बल 502 विकेट मिळवल्या आणि तदनंतर 176 क्लीन बोल्ड्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घेतले. वसीम अक्रमच्या नावावरती हा रेकॉर्ड आहे. तदनंतर मित्रांनो मुथय्या मुरलीधरनचं नाव येतं दुसऱ्या क्रमांकावरती, परंतु पहिल्या क्रमांकावरती नाव आहे वसीम अक्रम. क्लीन बोल्ड घेतलेत 176. भारतीय संघाच्या माध्यमातून अव्वल क्रमांकावरती नाव आहे अनिल कुंबळे, ज्यांनी आपल्या करिअरमध्ये 92 क्लीन बोल्ड्स घेतलेत. म्हणजे हे असे काही रेकॉर्ड आहेत ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अजरामर राहताना तुम्हाला आम्हाला पाहायला मिळेल. कोणता असा गोलंदाज असेल जो वसीम अक्रमचं 176 क्लीन बोल्डचा रेकॉर्ड तोडेल. निघालाय मयूर. फुलर लेनचा बॉल इथे मात्र काय घडलंय पंच पुन्हा एकदा आमच्याकडे वळतायत. पॉइंट बॉल आणि मयूरचा प्रयत्न आहे की यॉर्कर चेंडू मला फेकायचे आहेत, कोणतीही संधी फलंदाजाला मोठा फटका खेळण्याची द्यायची नाही मला, परंतु एक चांगल्या तंत्रावरती फलंदाजी या फलंदाजांना करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दाखल झालाय तिसऱ्या क्रमांकावरती हरीश. सन्मान दिला या बॉलला. एकदा अंकित केली गेली आहे. ज्या अर्थी मित्रांनो आपण चर्चा केली क्लीन बोल्डची आपण चर्चा करतोय. मयूरने क्लीन बोल्ड टिपला. या अजयची भूमिका खूप महत्वाची आहे. विनंती करतो या सीते मात्र काय घडलंय. चेंडू पाठीमागच्या दिशेला चाललाय.
लेग बायच्या माध्यमातून ही धावांकित होईल. जो आमचा स्टँड आहे ना उजव्या बाजूला, तिथे मात्र एक गाडी पार्क केली, त्या गाडीचा आरसा थोडासा चमकतोय. विनंती असेल जी आता स्कूटी गेली आहे ना त्याच्या बाजूला ती बाईक उभी केली आहे, त्या बाईकचा आरसा थोडासा फिरवा ना. प्रेक्षकांना विनंती असेल, त्या आरशाची किरण आमच्यापर्यंत येऊन पोहोचतायत. आता जी बाईक गेली, जी पार्क केली आहे बाईक स्टँडमध्ये, त्या बाईकच्या बाजूला बरोबर ती बाईक आहे, येस ती ही स्कूटी आहे, त्या स्कूटीचा आरसा थोडासा फिरवा. विनंती असेल प्रेक्षक वर्गाला. जव्य मैदानाच्या आतमध्ये ओहो इथे मात्र स्विंग अँड मिस डॉट बॉल मिळवला या मयूरने. सहा धाबा धावपलकावरती लागलेले आहेत. विनंती असेल अमोल जो क्षेत्ररक्षक सी कॉर्नरला तैनात आहे, त्या अमोलच्या पाठीमागे ज्या बाईक आहेत ना त्याच्यामध्ये एक स्कूटी आहे, त्याचा आरसा इकडे चमकतोय. अमोल थोडंसं सहकार्य कर मित्रा, ब्लॅक स्कूटी आहे ना तिचा आरसा थोडासा फिरव. त्याच्या बाजूचा पहिल्यांदा ज्या स्कूटीला हात लावला होता ना ती स्कूटी, डावा आरसा आहे मला वाटते डावा. येस धन्यवाद, रक्षकांचे मी आभार मानतो. जव्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्ग वरतून गोलंदाज निघालाय राकेश, दुसरं षटक आपल्या नावी घेऊन. या बॉलला उडवलाय पॉइंटच्या डोक्यावरतून, चेंडू चाललाय डीप पॉइंटला, क्षेत्ररक्षक तिथे मात्र जाऊन पोहोचलाय, फेक केली जाईल. तिसऱ्या धावेचं जोखीम, तीन धावा झाल्यात पूर्ण या बॉलवरती. दहा धावा धावफलकावरती लागल्या. रिदम चुकते, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती राकेश सज्ज होईल. पाच षटकांची मॅच आहे, कशा प्रकारचं युद्ध पाहायला मिळेल या मॅच मध्ये. जो संघ जिंकेल फायनलचे दरवाजे उघडे होतील. अजयने या बॉलला आता मात्र खेळून काढलाय लॉंग लेग रिजन मध्ये, चेंडू ट्रॅव्हल झाला या बॉल वरती मिळतील धावा चार. आता मात्र मित्रांनो पहा अकूट टप्प्याचा बॉल इथे मात्र ट्रॅव्हल केलाय, वन बाउन्स पंचांनी घोषित केलाय. नक्कीच ज्या अर्थी मित्रांनो दोन षटकांचा पॉवर प्ले,
इथे मात्र पहा मित्रांनो, चेंडू चाललाय पाठीमागच्या दिशेने, एक धाव निश्चितांकित होतीये लेग बाईच्या माध्यमातून। धाव फलकावरती आपण सहाव्या धावा लागल्या, 15 धावा धाव फलकावरती लागल्या आतापर्यंत। धाव फलक आहे आपल्या समोर, मॅच आहे आपल्या समोर। एका बाजूला सायडी तर दुसऱ्या बाजूला संघ येऊन भिडलाय वाघवाडी। इथे मात्र एक धाव पूर्ण झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न। धावफलकावरती आपण सहाव्या धावा लागल्या, 17 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आतापर्यंत। धावफलक आणि ज्या अर्थी मित्रांनो, 17 या आकड्याचं महत्व क्रिकेटच्या परिभाषेत काय सांगितलं गेलं तर 17 फेब्रुवारी 1982 मित्रांनो, या दिवशी क्रिकेटमध्ये काय घडलं, श्रीलंका संघ पहिली वहिली एक दिवसीय क्रिकेटची पहिली मॅच खेळला। 17 फेब्रुवारी 1982 साली पहिली मॅच खेळणार वन डे क्रिकेटची श्रीलंका संघ। मित्रांनो, श्रीलंका संघ क्रिकेटमध्ये 1982 साली दाखल झालेला आहे, हा क्रिकेटचा इतिहास आहे। भारतीय संघ 1974 दाखल झालाय वन डे क्रिकेटमध्ये, परंतु भारतीय संघ टेस्ट क्रिकेटमध्ये 1932 साली दाखल झालाय। आणि मित्रांनो, पण चर्चा केली भारतीय संघाबद्दल, नामोल्लेखाला भारतीय संघाचे पहिले संघनायक एल वाडेकर होते। इथे मात्र काय घडलं, अकूट टप्प्याचा बॉल, या बॉल वरती डॉट बॉल पाहायला मिळतोय, गोलंदाज मार्क वरती साहिल आलाय, तिसरं षटक आपल्या नावी घेऊन। आणि ज्या अर्थी आपण चर्चा करतोय, मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला हरीश तर दुसऱ्या बाजूला आहे अजय। वरची कडा, चेंडू चाललाय फाइन लेग रिजन मध्ये, मिळतील या बॉल वरती रन्स फक्त आणि फक्त एक। अतिशय चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आहे, आयोजन या स्पर्धेचं चांगलं पाहायला मिळतंय। जो संघ जिंकेल फायनलचे दरवाजे उघडे होतील। 5 या बॉल वरती 2 धावा असतील। बॅनरच्या बाजूला जो ब्लॅक कपडा लावलेला आहे तिथे मात्र 2 धावा आहेत याची नोंद घ्या। या स्थितीत मात्र एक धाव निश्चितांकित केली जाईल। आणि ज्या अर्थी आपण चर्चा करतोय, बॅनरच्या बाजूला जी ब्लॅक स्क्रीन आहे, त्या स्क्रीनला जर बॉल जाऊन आदळला तर 2 धावा आहेत। या बॉलला आता मात्र खेळून काढलाय, पुन्हा एकदा बॉल ट्रॅव्हल होतोय 2 धावींसाठी। पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवलाय, धावफलकावरती आम्ही जातो। 22 धावा धावफलकावरती लागल्या, 22 आतापर्यंत धावफलक आहे। चर्चा नक्कीच करतोय मित्रांनो आपण संपूर्ण स्पर्धेबद्दल, अतिशय चांगले मोलाचं योगदान कार्यकर्त्यांनी घेतलेलं आहे या स्पर्धेसाठी, त्यांच्या प्रयत्नातून ही स्पर्धा साकार झालेली आहे। ओहो, इथे मात्र मोठा फटका, क्षेत्ररक्षक आलाय, खूप महत्वाची विकेट, अजय सावंत इथे मात्र कोसळलाय, विकेट गिरतावा, संगीत बसतावा, आमच्या लिंग डीजे के पास योग आहे और युवा आहे।
महत्त्वाची विकेट मिळाले वाघवाडी संघाला. याही बॉलला खेळून काढलाय कव्हर रिझन मध्ये. या बॉल वरती क्षेत्ररक्षक जाईल फेक करेल. एकदा अंकित झाली मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दाखल झालाय सागर. क्रमांक 34 वरती मैदानाच्या आतमध्ये पाठवलाय. 23 जबाबदार फलकावरती लागल्या. मित्रांनो सातत्यपूर्व 23 या आकड्याचं महत्व क्रिकेटच्या परिभाषेत सांगत आलो. फलकावरती 23 जबा आहेत. मित्रांनो आतापर्यंत भारतीय संघाचे 23 संघनायक झाले. भारतीय संघाने 1974 ला वन डे क्रिकेटची सुरुवात केली. 1974 ते विराट कोहली प्रवास जर तुम्ही पाहिला, 2018-19 पर्यंतचा जर प्रवास पाहिला, तर भारतीय संघाचे आत्तापर्यंत 23 संघनायक झाले. 23 खेळाडूंनी भारतीय संघासाठी कर्णधार पद भूषवलं. पहिले संघनायक होते एल वाडेकर. एल वाडेकर टू विराट कोहली प्रवास आहे 23 संघनायकांचा भारतीय संघाचा. धावफलकावरती 23 जबा. गोलंदाज मयूर ने इथे मात्र पॅडलाईनची गोलंदाजी केली आहे. तिन्ही यष्ट्यांसमोर इथे मात्र पकडलंय हरीशला. माफ करा, सागर मैदानाच्या बाहेर येतोय. तीन यष्ट्यांसमोर या खेळाडूने पकडलं या फलंदाजाला. आणि ज्या अर्थी मित्रांनो आपण सातत्यपूर्व चर्चा करतोय, वेगावरतून स्वार होऊन निघतोय हा मयूर. काय गोलंदाज आहे मित्रांनो, एक चांगला टान्स, एक चांगला रिदम या खेळाडूचा आहे. सातत्यपूर्व मित्रांनो चर्चा करत आलो, असे बरेचसे खेळाडू आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्यांनी मेहनत परिश्रम घेतले आणि तदनंतर त्यांनी एक चांगला खेळ करून दाखवला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. विग्मान बॉल फेकलाय. नक्कीच मित्रांनो आपण चर्चा करतोय मेहनत परिश्रम काय असतात, जिद्द काय असते. मित्रांनो चर्चा नक्कीच करेन. एक गोलंदाज आहे साऊथ आफ्रिके संघाचा लीडिंग गोलंदाज. मित्रांनो त्या खेळाडूला डेब्यू मॅच खेळण्यासाठी स्वतःचे शूज विकत घ्यायलाही खिशामध्ये पैसे नव्हते असा खेळाडू. मित्रांनो मोठा फटका खेळायचा आहे. टायमिंग थोडस फर्स्ट आहे. क्षेत्ररक्षक येईल फेक करेल. मित्रांनो चर्चा करतोय साऊथ आफ्रिके संघाचा लीडिंग गोलंदाज. ज्यावेळेस तो डेब्यू साठी मैदानात उतरला त्यावेळेस त्याला स्वतःचे शूज विकत घेण्याचे पैसे नव्हते. आज मित्रांनो साऊथ आफ्रिके संघाचा लीडिंग गोलंदाज झाला. परिश्रम मेहनत त्याने घेतले आणि मित्रांनो जुन्या शूज वरती त्याने डेब्यू मॅच खेळली, 3 विकेट मिळवल्या. या बॉलवर लॉंग ऑफ रिझन मध्ये हा बॉल येतोय, फेक केली जाईल. एकदम निश्चित अंकित होते. आपण चर्चा करतोय त्या साऊथ आफ्रिकेच्या खेळाडू बद्दल. मित्रांनो डेब्यू मॅच मध्ये 3 विकेट्स त्या खेळाडूने मिळवल्या. जुन्या शूज वरती तो खेळाडू खेळला. आज शूजच्या कंपनीचा ब्रँड अँबॅसेडर आहे, नाव आहे डेलस्टेन. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडूच्या भोवती फिरतोय. 2 धावा इथे मात्र अंकित झाल्या की काय, पंचांनी बोट उचललं. फलंदाज इथे मात्र कोसळलाय हरीश. खूपच रोमांचकारी असा सामना. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. फलंदाज राईट अबोर्ड द विकेट. फलंदाज शफल होतोय आणि चेंडू सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. बॉलला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे फेक करेल. एक धावांकी झाली. मित्रांनो आपण चर्चा केली डेलस्टेन या खेळाडू बद्दल. धावफलकावरती आता मात्र धावा लागल्या 28. आतापर्यंत धावफलक आहे 28. आपण डेलस्टेन या खेळाडू बद्दल चर्चा केली. मित्रांनो ज्यावेळेस डेलस्टेनला डेब्यू मॅच खेळायची होती त्याच्या खिशामध्ये पैसे नव्हते. स्वतःचे शूज विकत घेण्या इतकेच पैसे त्याच्याकडे नव्हते, परंतु जुन्या शूजवरती त्याने डेब्यू मॅच खेळली, 3 विकेट घेतल्या आणि तदनंतर साऊथ आफ्रिके संघाला एक वेगवान गोलंदाज मिळाला.
डेल स्टेन अनेक विकेट त्यांनी अनेक मोठमोठ्या फलंदाजांची तारांबळ करून टाकली असा डेल स्टेन तुम्ही आम्ही पाहिला. आज शूजच्या कंपनीचा ब्रँड अँबॅसिडर आहे. म्हणजे मित्रांनो काय मेहनत काय परिश्रम घेतले असतील त्या डेल स्टेनने. म्हणजे कठीण परिस्थिती कोणासमोर नव्हती. जे आज लोक यशस्वी झालेले आहेत त्यांनी अनंत अडचणीवरती मात केली आणि आज मोठ्या उंचीवरती जाऊन पोहोचलेत. म्हणून मित्रांनो क्षेत्र कोणतंही असो क्रीडा क्षेत्र असो क्षेत्र कोणतंही असो तुम्हाला मेहनत परिश्रम जिद्द चिकाटी जर तुम्ही घेता तर विजय तुमचा आणि तुमचा आणि तुमचाच आहे. इथे मात्र चेंडवांगाला भेटतोय फेक केली जाईल. एकदा येते गोलंदाजी मार्क वरती. चौथं षटक हाता येतोय संतोष. पाचवं षटक माफ करा हाता येतोय. पगवडी संघाच्या माध्यमातून हा चौथा गोलंदाज उपयोगात आणलाय. शेवटचं षटक प्रगतीपथावरती लॉग ओव्हरचं आहे मार्गस्थ. या षटकामध्ये सायळी संघाला हल्ला बोल करायचा आहे. अतुल सज्ज होतोय. अतुलने या बॉलला उडवलाय. सी कॉर्नर. क्षेत्ररक्षकाच्या आवाका बाहेरचा बॉल चाललाय. हवाई फायर. मिथिल धावा चार. ही क्रिकेटपटूंची कार. इथे क्रिकेट जीवती प्राण. इथे क्रिकेट जीवती प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान. कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान. कल्याण डोंबिवलीचा सन्मान. बरेचसे मित्रांनो खेळाडू आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्यांनी मेहनत परिश्रम घेतली आज यशाच्या शिखरावरती जाऊन बसलेले आहेत. या बॉलला दिशा दिली आहे. चिनू चाललाय मला वाटते दोन धावेंसाठी डिक्लेअर झोन मध्ये. दोन धावा या बॉलवरती अंकित होतील. चर्चा नक्कीच करतोय आपण. संपूर्ण दारोमदार या षटकाचा या अतुलच्या खांद्यावरती. एक धाव आहे या बॉलवरती. यस पंचानी ते मात्र घोषित केले. एक धाव. या बॉलला आता मात्र गॅप मध्ये खेळून काढलाय. डीप कव्हर आहे. फेक केली जाईल. इथे मात्र फलंदाज अतुल कोसळलाय. विकेट गिरतावा संगीत बजतावा. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज चाललाय रोहित. शेवटचे दोन बॉल मार्गस्थ. इथे मात्र पाडलांची गोलंदाजी केली आहे. एकदम अंकित झाली आहे. बाईच्या माध्यमातून पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवलाय. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती या पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलला इथे मात्र खेळून काढलाय डीप मिड विकेट रिझन मध्ये. एकच धाव इथे मात्र अंकित होईल. पहिलं सत्र सायळी संघाचं येथे संपलंय. सायळी संघाने पहिल्या सत्रामध्ये धावा धावफलकावरती लावल्यात. 37 धावा धावफलकावरती 38 धावेंचं लक्ष ठेवलंय. येणारे बॉल 30 बॉल 38 धावा 38 धावा 30 बॉल. हे मॅचचं समीकरण तुमच्या समोर असेल. चला साईडी संघ लाईनअपने मैदानाच्या आतमध्ये चालायचं आहे. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. 38 टार्गेट असेल वाघवाडी संघासमोर. तब तक हम चलेंगे एक सुमधुर संगीत की ओर. डीजे मास्टर आइए.
38 धावांचा पाठलाग करण्यासाठी दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. एका बाजूला संघ आहे साईडी तर दुसऱ्या बाजूला वाघवाडी संघ आहे. साईडी संघाने प्रथम फलंदाजी करताना बनवल्यात 37 धावा 38 धावांचं लक्ष असेल. प्रत्युत्तर देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दाखल झालेले आहेत मयूर आणि अमोल. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. गोलंदाजी मार्ग वरती रोहित सज्ज होतोय पहिलं षटक आपल्या नावी घेऊन. इथे मात्र डाव्या यष्टी वरून जणू ट्रॅव्हल झालाय. व्हाईट बॉल येतोय. खूप मोठी विकेट साईडी संघासाठी असेल मयूर या खेळाडूची. ही विकेट जर टिपली जाते तर मी म्हणेन बाजी 50% मारू शकतो साईळी संघ. या बॉलला खेळून काढलाय चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार. या बॉल वरती मी दिल धावा 4. थँक यू डीजे. निघालाय रोहित फटका फसलाय कव्हर त्याच्या खाली मयूर मोठा फलंदाज. इथे मात्र गळाला लागलाय. जे जाळं विणलं रोहितने या मयूरसाठी त्या जाळ्यामध्ये फसला. उजव्यासाठी बाहेर बॉल डिलिव्हर केला आणि मयूरने कव्हरच्या डोक्यावरतून खेळण्याचा प्रयत्न केला. उंची जास्त या बॉलवरती पाहिला मिळाली आणि कुठेतरी याचा मोबदला विकेट मिळाली साईळी संघाला. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज गेलाय साहिल हा फलंदाज गेलाय. महत्वाची विकेट मयूरची टिपली आहे. यस नक्कीच मैदानाच्या आतमध्ये वादळाला माघारी पाठवलंय. नक्कीच नैसर्गिकरित्या वादळ मैदानाच्या आतमध्ये आहे परंतु मयूर नावाच्या वादळाला माघारी पाठवलंय या रोहितने. मित्रांनो वादळ कसं असतं ना त्याच्या झपाट्यामध्ये ना दगड येऊ द्या झाडे येऊ द्या पत्रे येऊ द्यात घरं येऊ द्या या सर्वांना निस्तनाबूत करून ते वादळ पुढे जात असतं. इथे मात्र पहा दुसरी झेल दुसऱ्या विकेटचा प्रयत्न परंतु रनआउट होईल की काय. यस पंचानी मोठ उचललंय लागो पाठ. दुसरा फलंदाज वाघवाडी संघाचा कोसळलाय. चर्चा नक्कीच आपण करतोय. लागोपाठचे दोन फलंदाज कोसळलेत. प्रश्न नक्कीच असा विचारला जातोय घाई कशा पद्धतीने केली जाते या वाघवाडी संघाच्या माध्यमातून. पाच षटकांची मॅच दोन षटक पॉवर प्लेची आहेत परंतु इथे मात्र अति घाई संकटात घेऊन चालली आहे वाघवाडी संघाला. दोन विकेट मिळवलेत आतापर्यंत साईळी संघाने. पहिला फलंदाज मयूर कोसळला त्यानंतर रनआउटच्या माध्यमातून फलंदाज माघारी परतला अमोल. आता मात्र साहिल आणि राकेश या जोडीवरती मिडल ऑर्डर मध्ये वाघवाडी संघाची जबाबदारी खूप मोठी.
या बॉलला उडवलाय क्षेत्ररक्षक, त्या रिझन मध्ये तिसरी विकेट साइड सिंगल नक्कीच प्राप्त झाली असती, परंतु प्रयत्न बसलाय. नक्कीच प्रश्नचिन्ह आहे की वाघवाडी संघ अति घाई या मॅच मध्ये करतोय. परंतु काय गोलंदाजी आहे मित्रांनो, रोहितने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. नक्कीच चांगल्या खेळाडूकडून ही झेल सुटली आहे मित्रांनो, यालाच क्रिकेट म्हटलं जात. याही बॉलला उडवलाय, आता मात्र चित्र काय पाहायला मिळणार. यस, चेंडू चाललाय सीमारेषा पार, या बॉल वरती धावा मिळतील. षटकार साधवा. चर्चा नक्कीच करूया मित्रांनो. अजयने अटेम्प्ट चांगला केला होता, परंतु प्रयत्न थोडासा कमी पडला. झडप त्याने घातली खरी, परंतु थोडासा कुठेतरी प्रयत्न कमी पडलाय. निघतोय रोहित. इथे मात्र उजव्या स्ट्री बाहेरचा बॉल होतोय, डॉट बॉल. काय चित्र आहे मित्रांनो, विकेट गेल्या तरी षटकार लागतोय. धावफलकावरती मी जातो. धावा लागल्या आतापर्यंत 13, एका षटकाचा खेळ संपलाय. जरी दोन विकेट गेल्या असल्या तरी मित्रांनो, इथे मात्र वाघवाडी संघाचा धावफलक आहे 13 धावा. पहिल्या षटका अखेरीस 38 टार्गेट, त्याचं प्रतिउत्तर पहिल्या षटकामध्ये धावा बनवलं 13. हम चलेंगे एक मधुर संगीत की ओर, डीजे आइए. गोलंदाजी मार्क वरती दुसरं षटक घेऊन आलाय अजय. गोलंदाजी मार्क वरती दुसरं षटक आपल्या नावी घेऊन आलाय. पहिलाच बॉल इथे मात्र सन्मान दिलाय. एकदा अंकित केलीय, खेळपट्टी तापलीय, स्ट्रोक चांगले चांगले तुम्हाला पाहायला मिळत आहेत. या बॉलला दिशा दिलेली आहे, क्षेत्ररक्षक लॉंग ऑन तिथे मात्र तैनात आहे. फेक केली जाईल, जोखीम घेतलंय दुसऱ्या धाबीचं. दोन धाबा होतील पूर्ण. काय मित्रांनो, मॅच आहे, कोण घेऊन जाईल ही मॅच, वाघवाडी की सायळी, सायळी की वाघवाडी. साहिल ने या बॉल ला घेऊन काढलाय, चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेग रीजन मध्ये. येतो या बॉल वरती फटका 4 धावींचा. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र आपल्या भात्यातून फेकला, याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल जर मॅच जिंकायची असेल. अचूक टप्प्यावरती भेदक मारा सायळी संघाला करावं लागेल, मेरिटवरती फलंदाजी वाघवाडी संघाला करावी लागेल. मित्रांनो, क्रिकेटची मॅच कोण जिंकतं, ज्या खेळाडूंचं खेळाचं सादरीकरण अतिशय चांगलं असतं ना, तो संघ ती मॅच जिंकत असतो. वरची कडा इथे मात्र झेल घेण्याचा प्रयत्न फसला आहे.
एक धावांकी झाली, धाव फलकावरती मी जातो, 21 जमा धाव फलकावरती। व्हाइट बॉल आहे की काय? यस, पंचांनी स्पष्ट नकार दिलाय, हा व्हाइट बॉल आहे। एक धावांकी अंकित होते, 22 जमा धाव फलकावरती लागल्या। डावेष्टी सोडली की काय? यस, इथे मात्र तिन्ही यष्ट्यांवरतून ट्रॅव्हल होतोय बॉल, निर्धाव चेंडूची होतीये सांगता षटक क्रमांक। इथे मात्र दुसरं संपलं, वाघबडी संघ जाऊन पोहोचलाय 22 या आकड्यावरती, 38 धावांचं टार्गेट तुमच्या समोर। इथून पुढे 18 बॉल 16 रनची गरज, समीकरण आपण नव्याने मांडूया। गोलंदाजी मार्ग वरती बोलवलाय हरीशला, हरीश गोलंदाजी मार्ग वरती आलाय, तिसरं षटक आपल्या नावी घेऊन आलाय। आता मात्र दमखम दाखवावा लागेल। काय मॅच, काय स्पर्धा! या बॉलला ढकलून दिलाय, ग्लान्स केलाय, गॅप मध्ये चेंडू चाललाय, दुसऱ्या धावेचं घेतलंय जोखीम। राहुलने अटेम्प्ट चांगला केला मी म्हणेन, परंतु थोडासा प्रयत्न फसला त्याचाही। धावफलकावरती 2 धावा अंकित होतील, कुठेतरी मापकाचं आव्हान, धावांचा बचाव करायचा आहे सायडी संघाला। गोलंदाजीची धार, अचूक टप्प्यावरती भेदक मारा, प्रयत्नांची पराकाष्ठा ही सायडी संघाला करावीच लागेल। बॉल जास्त आहेत, धावा कमी आहेत। या बॉलला उडवलाय क्षेत्ररक्षक त्याच्या खाली, यस इट इज, धक्का लागलाय वाघवाडी संघाला तिसरा। मैदानाच्या आतमध्ये फलंदाज झालेला आहे अजय, या बॉलला सन्मान दिलाय, आपल्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न चांगला। एक धावांकी झाली, 25 धावा धाव फलकावरती लागलेले आहेत, 25। ओहो, इथे मात्र ट्विस्ट आलाय मॅच मध्ये, आणखी एक फलंदाज कोसळलाय वाघवाडी संघाला, लागलाय धक्का क्रमांक 14 विकेट क्रिकेटवर संघ। नक्कीच मित्रांनो, कधी मॅच मध्ये कोणत्या संघाचं पारडं जड होईल हे सांगणं कठीण आहे। आता मात्र फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किरण आलेला आहे,
क्षेत्ररक्षण सजवलं या षटकासाठी. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑफ आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, पॉइंट आहे, कव्हर आहे, मिड ऑफ आहे, मिड ऑन आहे. हे अंतर वर्तुळातलं क्षेत्ररक्षण तुमच्या आमच्या समोर आहे. या बॉलला खेळण्याचा प्रयत्न, रनआउट होतो की काय, एक धावांकित झाली. धाव फलकावरती आम्ही जातो. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. धावा लागल्या, 26 धावा धाव फलकावरती लागलेले आहेत आतापर्यंत. धाव फलक मॅच अजूनही ऑन आहे दोन्ही संघांसाठी. प्रयत्न प्रयत्न आणि प्रयत्नच करावा लागेल. पिक केली जाईल इथे मात्र जोखीम आहे, परंतु पहा धावा झाल्या 2 पूर्ण. काय मित्रांनो, युद्ध आहे आज. 100% एफर्ट आम्हाला आमच्या संघासाठी, आमच्या गावासाठी द्यायची आहे हे दाखवून देतात खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. अठ्ठावीस धावा धाव फलकावरती, इथून पुढे बनवायच्या आहेत धावा 10. 12 बॉल मध्ये बनवायच्या आहेत धावा 10. हे समीकरण आपण नव्याने मांडूया मित्रांनो. कालच्या दिवसापासून आपण चर्चा करत आलो, 6 बॉल 5 धावा झाल्या नव्हत्या निगुडमाळ संघाला, तदनंतर 6 बॉल 5 धावा वडगाव संघालाही झाल्या नव्हत्या. हा क्रिकेटचा इतिहास या स्पर्धेचा आहे. म्हणजेच की काय, शेवटच्या षटकामध्ये 4 ते 5 धावा राहतात तर अवघड होऊन जाईल बनवणं, परंतु त्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. परंतु हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला किरण तर दुसऱ्या बाजूला आहे राकेश. ही जोडी या षटकामध्ये मॅच संपवणार की काय, जर शेवटच्या षटकापर्यंत मॅच घेऊन जाईल तर प्रेशर वाघवाडी संघासमोर असेल. परंतु तुमच्या आमच्या जर तरला काही महत्व नाही, जो खेळ आणि त्याचं सादरीकरण जो चांगला करेल त्याचा विजय नक्कीच असेल. अजय आपल्या नावावरती षटक क्रमांक 4 वैयक्तिक दुसरं घेऊन आलाय. या बॉलला दिशा दिलेली आहे, क्षेत्ररक्षक येईल, फेक करेल. एक धावांकित झालीये, इथे मात्र चूक घडलीये आणि क्रिकेटमध्ये चुकीला कधीही माफी नसते. 2 धावा अंकित झाल्या. तीस धावा धाव फलकावरती लागल्या. इथून पुढे 8 रन्स बनवायच्या आहेत. बॉल आहे 11. इथे मात्र काय घडलंय, हा बॉल तुम्हाला डॉट बॉल पाहायला मिळतोय. एका बॉलवरती कुरघोडी करतोय वाघवाडी संघ, तर दुसऱ्या बॉलवरती कुरघोडी करतोय सायळी संघ. निघालाय अजय. इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न बसलाय, टप्पा पडतोय उजव्या स्टिप बाहेर, चेंडू चाललाय. या बॉलला दिशा दिलेली आहे, एक जाव इथे मात्र अंकित झाले. काय युद्ध रंगले मित्रांनो, आज प्रयत्नांची पराकाष्ठा, आज जिद्द दाखवायची आहे, हीच ती वेळ आहे. तुम्हाला सिद्ध करण्याची वेळ हीच आहे. जर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये काय सिद्ध करून दाखवायचं आहे तर या क्षणाला आणि या मॅच मध्ये तुम्हाला करून दाखवायचं आहे. ही स्पर्धा आपल्या भेटीला पुढच्या वर्षीच येणार. कुणाचे दार उघडं होईल फायनलमध्ये जाण्यासाठी. वेग चांगला आहे, पुन्हा एकदा बीट केलंय वेगावरती, स्वार होऊन अजय चाललाय. वेगवान गोलंदाजी फसवलं इथे मात्र या खेळाडूला. 7 बॉल 7 रनची गरज. मित्रांनो मॅच कुठून कुठपर्यंत घेऊन आलाय अजय. या बॉलला हवेमध्ये खेळलाय,
रेषा पार या बॉल वरती रन्स मिळतील। सहा षटकार। गोलंदाजी मार्क वरती सहा बॉल एक रन ची गरज आहे। बोलवलंय गोलंदाजी मार्क वरती। अतुल गोलंदाजी मार्क वरती सहा बॉल एक रन ची गरज, विजयासाठी समीकरण। मित्रांनो, शेवटच्या बॉल वरती जर झेल पकडली गेली असती समीकरण काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असं, परंतु जर तरला क्रिकेट मध्ये कधी महत्व नाही। सहा बॉल एक रन ची गरज, हा निघतोय अतुल। तिथे मात्र कॉन्सन्ट्रेशन एक खेळाचा भाग आहे। पुन्हा एकदा फलंदाजी मार्क वरती फलंदाज सज्ज होईल। अतुल पुन्हा एकदा निघेल गोलंदाजी मार्क वरतून। आणि इथे मात्र वाघवाडी संघ फायनल मध्ये धडक मारतोय। कालच्या दिवसामध्ये विनेगोल संघाने धडक